घोडबंदर रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 2 जुलै रोजी प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंत भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या 2 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात 4 पदरी मार्गिका असून यामागील ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग आणि पुढील राष्ट्रीय महामार्गाचा भाग विस्तृत रुंदीचे आहेत. त्यामुळे गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या भागात अवजड वाहनांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची गती धीमी असते. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचं रुंदीकरण करणं आवश्यक आहे. तथापि रस्त्याच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या बाजूला खाडी असल्याने रस्त्याचं रुंदीकरण अशक्य आहे. त्यामुळे गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचं आहे. तसंच भाईंदर ते फाउंटन हॉटेल जंक्शन या भागात देखील वाहतूक कोंडी मोठ्याने होत असल्याने मुंबई महापालिकेच्या वतीने वर्सोवा ते भाईंदर या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आल्याने भाईंदर ते घोडबंदरपर्यंत येण्याकरता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून खाडी किनारा लगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी भाईंदर ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंत उन्नत मार्ग होणं गरजेचं असल्याचं मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं आहे. या संदर्भात एक बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये साधारणपणे 11,500 कोटी रुपये भुयारी मार्गासाठी आणि भाईंदर ते फाउंटन हॉटेल जंक्शन या उन्नत मार्गासाठी 8,500 कोटी रुपये असे अंदाजे 20,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.